पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे षटतिला एकादशी. या एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वर येथे भव्य यात्रा भरते. महाराष्ट्रातून लाखो वारकरी भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होऊन संतश्रेष्ठांचं दर्शन घेऊन धन्य होतात. परंतु या एकादशीचं नेमकं महत्त्व काय? थोडक्यात सांगायचं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे आपल्या आईवडील आणि भावंडांसोबत तीर्थभ्रमण करण्यासाठी आले असताना आरण्यातून जाताना वाघाच्या डरकाळीने या भावंडांची पळापळ झाली. या धावपळीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज एका गुहेत शिरले. काही दिवस उलटूनही निवृत्तीनाथ महाराजांचा शोध लागला नाही आणि अचानक निवृत्तीनाथ महाराज बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि त्यांचं ज्ञान पाहून सर्वजण चकित झाले. वडिलांनी विचारलं तेव्हा त्यांनी त्या गुहेत एका महान योग्याचं त्यांना दर्शन झाल्याचं सांगितलं. ते योगी म्हणजे गुरु गहिनीनाथ. नाथ संप्रदायाचे गुरु त्यांना भेटले आणि सांप्रदायिक परिवार वाढवून जनसामान्यांची सेवा करण्याची त्यांना आज्ञा दिली. तो दिवस म्हणजे षटतिला एकादशी. म्हणूनच वर्षानुवर्ष चालत आलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा याच एकादशीला भरते. असंख्य वारकरी हातात भगव्या पताका टाळ मृदुंगाचा गजर करत संतश्रेष्ठांच्या दर्शनासाठी येत असतात. याच एकादशी निमित्ताने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती वारकरी समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथजी भिसे यांनी सर्व वारकऱ्यांना एकादशीच्या शुभेच्छा देत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तसेच विठ्ठल रुक्माईच्या चरणी वारकऱ्यांच्या आरोग्याची प्रार्थना केली. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देही माझ्या मना मी मानव धर्म जागरण निष्पृह समाजसेवा पुरस्कार प्राप्त सोमनाथ भाऊ भिसे आपणाच्या ठिकाणी निवेदन करतो की खरं तर महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक संतांनी या ठिकाणी जनतेला सुधारण्यासाठी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांनी महात्म्याने आडमार्गाने जाणाऱ्या समाजाला राजमार्ग दाखवण्यासाठी सत्य आणि शांती विवेक आणि आध्यात्मिक साधना नैतिकता आणि संस्कृती तसेच अध्यात्मनाची शिकवण देण्याचं काम केलं. परंतु चालू वर्तमान काळामध्ये माणसाच्या मनावरती षडविकाराची गंगाची दुथडी भरून वाहताना दिसते आहे. काम आणि क्रोध लोभ आणि मोह मद आणि मत्सर अशा षडविकाराच्या तत्वाला धरून चालणारा समाज पाहून कुसुमाग्रजही म्हणाले व्यर्थ गेला रे तुकार व्यर्थ गेला रे ज्ञानेश्वर संतांची पुकार दादा बंद झाली. संतांचं ज्ञान ज्ञानाचं भूषण भूषणाची मांगल्य मांगल्याची गंगा गंगेची पुण्याई पुण्याची माऊली तिलाच आपण सर्वजण म्हणतो ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ही ईश्वरात ज्ञानवंत होती म्हणून त्यांना ईश्वरी ज्ञान प्राप्त झालेलं होतं. म्हणून जाता जाता ज्ञानेश्वर माऊली सांगून गेली ईश्वरची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबविना चराचर आपणची झाला किंबविना चराचर आपणची झाला अशा संत महात्म्यांच्या भूमिकेमधून आज निवृत्ती दादांची या ठिकाणी त्र्यंबकेश्वरी महायात्रा या ठिकाणी महोत्सव सुरू झालेला आहे आणि कालपासून तर आजपर्यंत लाखोच्या संख्येने दिंडी पताका घेऊन माझे संतजन या ठिकाणी निवृत्तीनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी पांडुरंगाला एकच विनंती करेल की आज सबंध महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता 25 कोटीने या ठिकाणी हजर असताना आजही पोटावरती मोजण्या इतका काही समाज या ठिकाणी सुधारलेला आहे. म्हणजे 30% समाज या ठिकाणी सुधारलेला आहे आणि 70% समाज आजही वाममार्गाने जातो दिसतो आहे. म्हणून या माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील शिवचरित्रकार असतील भागवताचार्य असतील हे त्यांच्या माध्यमामधून जनतेला सुधारवण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मी विठ्ठलला आणि माझ्या रुक्मिणीला मी या ठिकाणी साकडं घालू इच्छितो की महाराष्ट्रामधील माझा जो सांप्रदायिक वर्ग आहे कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल शिवतीर्थकार असेल शिवचरित्रकार असेल भागवताचार्य असेल यांना चांगले या ठिकाणी आरोग्य दे संपन्ना दे आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडण्यासाठी राहिलेला समाज सुधारण्यासाठी त्यांना चांगली सद्बुद्धी देऊन त्यांना आरोग्याची या ठिकाणी साक्षात्कार द्यावा हीच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आज संबंध महाराष्ट्रामधील सर्व माझ्या
महाराष्ट्रामध्ये सर्व माझ्या समाज बांधवांना, संत भावंडांना या ठिकाणी मी या षटतीला एकादशीच्या निमित्ताने आपणास शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.